ಮನಸ್ಸೆ ಅನೊಳಖಿ ನ ಸುನಿ ಅನೊಳಖಿ ಮನಾಯ ಸೇ ಕಸೆ खूप रिलॅक्स्ड वाटत म्हणजे बघ ना काही दिवसांपूर्वी आपल्या घराचा पत्ता नव्हता हातात काही पैसे नव्हता आणि आता या सगळ्या गोष्टी तर मिळाल्याच पण त्याचबरोबर आपण पहिल्या पगारामुळे अण्णांना पैसे देऊ शकलो काकांना भाडं दिलं दादाचे पैसे परत केले धोक्यावरचं ओझ उतरल्यासारखं वाटत अर्थात आता पुन्हा हातात पैसे नाहीच आहेत पैसे नसले तरी डोक्यावरचं ओझ तरी उतरलंय ना हलकं हलकं वाटतंय खूप हे आदिती आज ती जुई काय तुला अशी ओढून बाजूला घेऊन गेली का ती ना तिला मला काही गोष्टी सांगायच्या होत्या तुमच्या दोघांविषयी आमच्या विषयी काय तू तिला काय बोललास म्हणजे मला माहिती आहे सगळं पण तरी तुझ्या तोंडून ऐकायचं मी काय बोललो तू काहीच बोलला नाहीस प्रेमाविषयी आता तुला कळलंच आहे सगळं तर मी कशाला अजून वेगळं सांगू म्हणजे नाही म्हणजे बोललो आम्ही तिला मी आवडतो मलाही ती आवडते इतके दिवस हे सगळं एकतर्फी आहे असं वाटत होत आणि आता जय अरे अरे मी मस्करी करत होते जय मी खरच मस्करी करत होते मला असं काही म्हणायचं नव्हतं जय बोल ना तुमचं काय बोलणं झालं अरे खरच सांगते मी खरच मस्करी करत होते मला असं काहीही बोलायचं नव्हतं अदिती मी कस बोलेन अस तू खरच काही बोललेला नाहीयेस ना नाही उलट मी तिला असं म्हटलं की मला आत्ता प्रेमाविमत पडण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आत्ता म्हणजे नंतर आहे आत्ता नाहीये आणि नंतरही नाही मग असं का बोललास तू तिला अरे हे बरं आहे पण तू मस्करी केलेली चालते मी केली नाही चालत मला फक्त तू आवड इतर कोणीही नाही पण असं बोललास म्हणून तू सुटलास असं समजू नकोस कळलं काय गरज होती तुला असं बोलण्याची का बोललास अविनाश तू लहान आहेस का सतत काय मारत असतेस
हे काय अदिती हे तुमच्या परफॉर्मन्स साठीचं गिफ्ट आहे तुम्ही गिफ्ट उघडून बघितलं नाहीत का काय ग काय झालं कसला विचार करतेस सरांनी दिलेलं गिफ्ट उघडून बघ मग माहित नाही पण मला हे गिफ्ट उघडताना मनात उगाच धडधडते का माहित नाही पण मी सरांना सांगणार आहे की यापुढे मला मला असे कुठलेही गिफ्ट नकोत बघू दे इकडे मी उघडतो महागातलं दिसतंय हे ठेवून दे मिस अदिती मला वेळेचा आदर आहे आणि वेळ पाळणाऱ्यांचे टाइम इज मनी गिफ्ट म्हणून पैसे देणं बरोबर नाही म्हणून हे गिफ्ट अविनाश मला या अशा बातम्या पेपरात अजिबात आवडत नाहीत मला संशय उभा राहतो संशय ही मनाला लागलेली वाळवी आहे तुम्ही कशाला खोकताय काय खोटं बोलतो का मी नाही तुम्ही संशयाला नावं ठेवणं म्हणजे दरोडेखोरांनी दरोड्याला पाप म्हणण्यासारखंच आहे म्हणजे तुला काय म्हणायचंय मी संशय घेतो छे अजिबात नाही तुम्ही लोकांची जी तोंडी परीक्षा घेताना त्याला जग संशय म्हणत काय रे जय मला एक कळत नाही नवऱ्याचा बायकोवरचा विश्वास उडाला म्हणून तिची हत्या झाली याची बातमी होते पण एखाद्या नवऱ्याचा बायकोवरचा विश्वास वाढला त्यांच्यामध्ये चांगला संवाद झाला ह्याची बातमी का होत नाही मी तर पत्रच लिहिणार आहे बघा पेपरवाल्यांना काकू हे घ्या हे काय हे गिफ्ट आहे तुमच्यासाठी बापरे काय ग हे इतकं महागडं घड्याळ कोणी दिलं तुला मला गिफ्ट केलं होतं पण याची काहीच गरज नाहीये मला तुम्ही ठेवा तुमच्याकडे बघू काय ग हे दिलं कोणी तुला आमच्या सरांनी मला याची काहीच गरज नाहीये
मी हे वापरीन नाही वापरणार मला माहित नाही. माझ्याकडे आहे ना, म्हणून मग म्हटलं काकूंना द्यावं म्हणून दिलं. जय, निघायचं, उशीर होतो, येतो आम्ही. हे गिफ्ट हिच्या बॉसनी हिलास का दिलं? आता याला काय म्हणतात? हा संशय नव्हे, याला शंका म्हणतात. आणि ती चुकीची नाहीये. ओम भूर्भुवः स्वः पितृवर्ण प्रपद्ये वसति. ओम भूर्भुवः स्वः पितृवर्ण प्रपद्ये वसति. गुड मॉर्निंग. ऐक ना जय, माझं ना जरा काम आहे तुझ्याकडे. काय झालं? अरे मला ना लीगल नोटीस आली. अरे काय? हो, म्हणजे ते शहा आहे ना, त्यांना मी टूरवर घेऊन गेले होते, तर ना एकूण 22 जण होते, त्यांचं पेमेंट बाकी आहे. तर मी काय केलं, त्यांना मेल केला की तुमचं पेमेंट बाकी आहे. तर त्यांचा मला फोन आला, म्हणाले की आम्ही तुम्हाला एक मेल केलाय तो वाचा. मी वाचला तर त्यात त्यांनी असं लिहिलंय की मी त्यांना फसवलंय. अरे असं कसं शक्य? बघू, दाखवा मला. हा बघ ना, एक मिनिट. जय, माझं जरा काम आहे. जय, एक दोन मिनिट. अरे जरा काम होत, कॉफी प्यायला जाऊया का, तिथे बोलता येईल. मिस रजनी, मला जरा हे एवढं बघू द्यात, आपण बोलूयात नंतर. ऐक ना जय, मी जरा सरांची माफी मागून येते. त्यांना कळलं तर काय होईल? अरे नंदिनी मॅम, काळजी करू नका, सोपं आहे. बसा तुम्ही, मी बघतो काय. अरे पण बसा. बापरे परमेश्वरा. काळजी करू नकोस, सरांनी मला ट्रिप साठी विचारलं तर मी नाहीच म्हणणार आहे. जय, ऐक ना जय, मला ना खूप टेन्शन आलंय. अरे मला काही सुचत नाहीये काय. जय, एक दोन मिनिट मिस रजनी, आपण नंतर बोलूयात. दीदी मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी तेच रूल्स चेक करतोय. आपण नाही येणार प्रॉब्लेम मध्ये. मी वेगळा मेल ड्राफ्ट करून देतो तुम्हाला. बोल सुहास. हा, निरोप मिळाला का तुला? जय, कसला? अरे सदा काकांना ऍडमिट केलंय का? अरे चक्कर आली त्यांना, मग ताबडतोब हॉस्पिटल मध्ये हलवलंय. चक्कर काय सांगतोस काय? अरे शॉकिंग आहे. त्याहून शॉकिंग काय माहितीये? त्यांचा मुलगा. अरे त्याला मी SMS केले, फोन केले, काही रिप्लायच देत नाही तरी. मग ते ठीक आहेत ना? हा तर ठीक आहेत. सध्या हॉस्पिटलचं बिल आम्हीच भरतोय, पण खरा प्रॉब्लेम त्यांना घरी आणल्यानंतर सुरू होणार. पुढे सगळं खर्चिक होणार रे. मला एक 10 मिनिटं देतोस, मी तुला परत फोन करतो. बर ठीक आहे. काय झालं? सुहासचा फोन आला होता, सदा काकांना ऍडमिट केलं. काय?
पैशांची खूप गरज लागणार आहे त्यांना. आपण एक काम करूया, माझा जो बोनस आहे ना तो आपण त्यांना देऊ हा, आणि सेव्हिंग नंतर बघू, आता त्यांना जास्त गरज आहे. हो मिस आदिती, तुम्ही म्हणताय तसंच करू. चल मी जाते आता. हा हा सुहास, आमच्याकडे आता आदितीच्या बोनसचे पैसे आहेत, ते देतो मी तुला. अरे पण जय, हे बघ ऐक ना, आम्ही सगळा विचार करूनच बोलतोय, तुला संध्याकाळी भेटून देतो मी पैसे. जसं तुला ठीक वाटेल. सध्या काकांची काळजी घ्या. हो हो ठेवतो. ओके बाय. पण नक्की तुमचं म्हणणं काय? कदाचित हा तुम्हाला लहान तोंडी मोठा घास वाटेल सर, पण कंपनीचा परफॉर्मन्स आणखी सुधारण्याच्या दृष्टीने माझ्याकडे एक आयडिया आहे. ती आयडिया म्हणजे तुम्ही टीम्स बनवा, कारण टीम्स बनवल्या की कॉम्पिटिशन निर्माण होईल आणि कॉम्पिटिशनमुळे परफॉर्मन्स सुधारतो. हा कारण प्रत्येक टीम स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी जास्त मेहनत घेईल ना, जसं मी आणि जय. मिस्टर जयराम खानोलकर, म्हणजे आमचं खूप चांगलं ट्युनिंग आहे सर. मला वाटतं हे ट्युनिंग महत्वाचं आहे, कारण दोन माणसांची केमिस्ट्री जुळली की गोष्टी सोप्या होतात ना. माणसं एका पद्धतीने विचार करायला लागतात. एक माणूस एका माणसाचं काम करत असेल तर अशा वेळेला दोन माणसं मिळून तीन माणसांचं काम करू शकतात. सर आपल्या कॉम्पिटिटर कंपनीनी एका कंपनीच्या सगळ्या टूर्स मॅनेज केल्या. रिक्वेस्ट अशी होती की मला एकदा तिथे प्रपोजल घेऊन जायचंय, फक्त मला मिस्टर जयराम बरोबर हवे. कसं आहे, डील क्रॅक नाही झालं समजा तर फरक नाही पडत, पण झालं झालं तर जयचं, मिस्टर जयरामचं मोराल बूस्ट होईल आणि आपल्यालाही कळेल ना की हे टीमवर्क आपलं सक्सेसफुल होत आहे की नाही. तुम्ही विचार करा, कारण फायनल डिसिजन तुमचं आहे. हे फक्त एक सजेशन आहे. ठीक आहे ठीक आहे. सर तुम्ही हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू. येऊ मी. थँक्यू. तुझी काही चूक नाहीये, कशाला काळजी करते? तेच ना, आणि असल्या नोटिसेस ना अजिबात सिरियसली घ्यायचं नसतं. तिलोत्तमा, अग तुला बोलायला काय जात आहे? उद्या नोकरी केली ना तर माझी जाईल. कोणी नोकरीवरून काढणार नाहीये, मी बघतो कोण काढत ते. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तू काळजी करू नकोस, आपण आपल्या परीने खरं खरं काय ते सांगितलंय, प्रश्न संपलाय, कोणी काय बोलत नाही. आणि नंदिनी मॅडम, तुम्ही त्यांना आधीच सांगितलं होतं आपल्या पॅकेज मध्ये काय काय इन्क्लुडेड. आता तिथे टूर वर गेल्यानंतर त्यांना जास्त अपेक्षा होती, याला आपण काय करणार? आणि यात आपली काहीच चूक नाहीये. आणि म्हणून मगासपासून आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही प्लीज रिलॅक्स व्हा. हो ना नंदिनी मॅडम, आम्ही सगळे होत ना तुमच्या सोबत, मग का काळजी करताय तुम्ही? पण मग याला उत्तर काय देऊ? मला दे, मी देते काय उत्तर द्यायच ते, मला येतात चांगली उत्तर देता. दे जय, तुला आज जरा माझ्या बरोबर यावं लागणार आहे, कारण मिस रजनी जरा आज अवघड आहे, कारण नंदिनी मॅडम. ठीक आहे चालू दे. तर नंदिनी मॅडम, तुम्ही आता अजिबात काळजी करणार नाही. तुला या ऑफिस मधनं काढलं ना तर आम्ही सगळे राजीनामे देऊ. आव नाही, असं नका बोलू. आदिती मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवले. हो आले.
खरं म्हणजे तुमच्याकडे अशा काही गोष्टी आहेत की ज्याचा बिझनेसला काही उपयोग नाही असं आधी मला वाटायचं. पण खरं म्हणजे तुमच्याकडनं मी शिकलो की आपली कॉम्पिटिशन हे खरं तर आपल्याशी जास्त असते. आपण जितकं आपल्यातलं सर्वोत्तम देत राहू तितकं आपल्याला आपल्या कॉम्पिटिटर्सचंही टेन्शन येत नाही. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आता माझ्याशी पूर्ण क्लिअर आहे. आपण आता त्याच प्रोजेक्टच्या संदर्भात इथे बोलणार आहोत. नवरे, त्या गोव्याच्या ट्रीपचं डील आपण केलं होतं त्याचे डिटेल्स जरा तांगण्यांबरोबर आत पाठवते. मिसा दीदी, कॉफी? नो थँक्यू. आते सर. या सर. ठीक आहे, ही फाईल जय खानोलकरला द्या. हो सर.